एक होतीची उताई एक कावळे दादा दोघांच्याही जगण्याची निराळीच अदा एक होतीची उताई एक कावळे दादा दोघांच्याही जगण्याची निराळीच अदा चिऊचं घर मेणाचं अन शेणाच्या घरी कावळा चिऊचं घर मेणाचं अन शेणाच्या घरी कावळा एके दिवशी आकाशात मेघ दिसला सावळा नंतर मग पाऊस आला कावळे दादा फ्याला शेणाचं घर गेलं वाहून घर नाही त्याला भर पावसात कावळे दादा चिऊकडे गेला दार उघड चिऊ दार उघड गजर त्याने केला चिव म्हणाली बाळाला अंघोळ घालू दे पावडर लावू दे नितीट लावू दे तरी सुद्धा कावळे दादा घाईवरच होता उघड उघड म्हण दार ठोठावीत होता घाबरून चिवने मग उघडले दार कावळे दादा फलताच भिजलेला फार चिव म्हणाली कावळ्याला पैसा इथे आता वाहत नाही घर हे पाऊस खूप येता आता माझ्या बाळाला झोपवून येते आणि सार घर माझ आवरून घेते चिवतीच्या बाळाला झोपवाया गेली देहाळणी कावळ्याची सुरू तेव्हा झाली भरल्या खिरीचा वास त्याला आला गुपचुप कावळे दादा सारी खीर प्याला चिव येता तिथे तिच्या ध्यानी आले सारे कावळ्याचे वागणे हे खरे नाही बरे मग चिवता तेव्हा चिडलीच भारी अद्दल त्याला घडवाया हीच होती बारी चुलीतले लाकूड तिने कावळ्याला मारले शेपटाशी जाऊन ते पेट घेऊ लागले मग तिथून कावळ्याने धूम ठोकली जोरा खीर खाल्ली अद्दल खडली जीवच्या त्या खरा असे कधी कुणी सुद्धा करायचे नाही गोड ऊस मुळासह खायचा नाही असे कधी कुणी सुद्धा करायचे नाही गोड ऊस मुळासह खायचा नाही गोड ऊस मुळासह खायचा नाही खायचा नाही